आपण पर्यावरणाच्या संदर्भात या ठिकाणी एवढं बोलतो परंतु अवस्था काय आहे एकीकडे आपण पर्यावरणाचा एवढा उद्धोधो करतो बावीस जानेवारीला पर्यावरण कार्यकर्ते अभय आझाद या नागरिकाला अटक झाली का झाली फिले पार्ले भागात शंभर वर्ष जुनं एक झाड कापण्यात येत होतं हे अभय आझाद गेले आणि त्यांनी विचारलं झाडं कापण्याची परवानगी आहे का सराईत गुन्हेगारासारखं त्याला मारून अक्षरशः गाडीत कोंबलं आणि त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं आता आपण हेरिटेजच्या एवढ्या गोष्टी करतो पण एखाद्याने प्रश्न विचारला तर त्याच्यावर आपलं ऑब्जेक्शन आहे आणि मग आपण सांगितलं सॉल्ट पॅन जागेवर कोणतंही बांधकाम करू देणार नाही चांगली गोष्ट आहे करू देणार नाही अतिक्रमण झाले तरी आम्हाला चालतील पण या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आम्ही बॅनर्स बघितले सत्तारूढ पक्षाच्या एका सन्मान्य आमदारांचे आणि त्यात लिहिलं होतं या मिठागाराच्या जमिनीवर मुंबईतला पहिला अम्युजमेंट पार्क आणि थीम पार्क आम्ही उभारणार त्याचे बॅनर आम्ही बघितले खरं म्हणजे आता हे प्रकरण तर उच्च न्यायालयात गेलाय मिठागार विभागाने अवमान याचिका दाखल केली आहे चाललाय त्याच्यावर जे काय चाललंय ते असाच प्रयत्न दोन हजार चौदा पूर्वी झाला होता त्यावेळेस तो अयशस्वी झाला मध्ये हायकोर्टाने जैसे ते आदेश दिले त्यामुळे आम्ही बोलतो काय आणि आमच्या कृतीमध्ये काय आहे हे मात्र या ठिकाणी खरोखर लक्षात येतं आता हे ये बघा भायकाळाच्या प्राणी संग्रहालयामध्ये टेंडर मध्ये आता प्राणी संग्रहालयाचं टेंडर याच्यामध्ये वाढ किती व्हावी याच्यामध्ये एकशे सहा कोटीची वाढ म्हणजे एक टेंडर होतं एक्क्याण्णव कोटीचं दुसरं चौऱ्याण्णव कोटीचं आणि कंपनी टेंडर मधले एकशे शेचाळीस कोटी आणि एकशे पंचेचाळीस कोटी अशे एकशे सहा कोटी रुपयाचं अधिक्य आता याची तक्रार केली आमच्या विनोद मिश्रांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे अंदाजित रकमेपेक्षा पंधरा टक्क्यापर्यंत अधिक आपण सीबीसीने सांगितलं आहे की आपण देऊ शकतो जास्तीत जास्त हा बेंचमार्क नाही आहे पण अंदाजित रकमेच्या पन्नास टक्क्यापेक्षा अभाव अशा प्रकारे ही लूट या ठिकाणी चालली आहे